मित्रांनो, हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल ना. फोटोचं बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह झालेलं आहे आणि हे काही सेकंदाचंच असं आपण करू शकतो आणि तुम्ही देखील हे करू शकता सहज. तसं पाहिलं तर मोबाईलमध्ये बरीचशी ॲप्लिकेशन असतात की ज्याच्याने फोटोचं बॅकग्राऊंड हे आपल्याला घालवता येतं, किंवा फोटोशॉपमध्ये आपण हे काम करू शकतो, परंतु त्या ठिकाणी थोडीशी आपल्याला मेहनत करावी लागते. परंतु मी आज तुम्हाला अशी एक वेबसाईट सांगणार आहे ज्या ठिकाणी काही सेकंदातच तुम्ही फक्त फोटो सिलेक्ट केला की तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालंच समजा, अशी जबरदस्त वेबसाईट आहे. तर ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संतोष तेरसे, आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ प्राप्त होऊ शकेल. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही तुम्ही ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे फक्त रिमो डॉट बी जी. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर ही रिमो बी जी ही वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही नाही, फक्त इथे सिलेक्ट फोटो किंवा तुमच्याजवळ जर URL असेल तर ती या ठिकाणी टाईप करायची आहे, किंवा जर आपल्याजवळ नसेल तर आपल्या PC मध्ये जे फोटो आहेत त्याचं आपल्याला बॅकग्राऊंड बदलायचं असेल तर या ठिकाणी सिलेक्ट फोटो करायचं आहे. अत्यंत सोपं आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो एक फोटो, तोच फोटो पाहूया आपण. या ठिकाणी हा फोटो मी सिलेक्ट केला, ठीक आहे, इथे ओपन केला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती जलद तिथे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला मूळ फोटो कुठला होता आणि त्याचं बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह झालेलं आहे. अगदी इतक्या बारकाईने इथे काम केलेलं दिसेल तुम्हाला. म्हणजे आपण जे मोबाईलमध्ये किंवा फोटोशॉपमध्ये करतो त्याच्यापेक्षा जबरदस्त पद्धतीने इथे बॅकग्राऊंड पूर्णपणे घालवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डाउनलोड बटनावरती क्लिक करून हा फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता. या ठिकाणी डाउनलोड झालेला तुम्हाला दिसेल, ठीक आहे. त्यानंतर हा फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता, परंतु तुम्हाला या फोटोमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर या ठिकाणी एडिट बटनावरती क्लिक करायचं. आता एडिट बटनावरती क्लिक केल्यानंतर याला आपल्याला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर इथे कलर, कुठला जो कलर हवा तो आपण इथे कलर निवडू शकतो आपल्या चॉईसनुसार, आपल्याला जो हवा तो. किंवा नसेल तर आपला फोटो लावायचा असेल तर या ठिकाणी फोटो आपण कुठलाही निवडू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे बरेचसे फोटो दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला जो फोटो हवा तो आपण बॅकग्राऊंड म्हणून घेऊ शकतो, ठीक आहे. जो आपल्या फोटोला सूट होईल असा फोटो आपण या ठिकाणी निवडू शकतो, ठीक आहे. हा फोटो जरा छान वाटतो, ओके. त्यानंतर या ठिकाणी आपण तो सेव्ह करायचा आहे, पुन्हा तो डाउनलोड होईल. आणि या ठिकाणी मित्रांनो, हे जर तुम्हाला ब्लर करायचं असेल पाठीमागे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढा हवं तेवढं तुम्ही ब्लर देखील करू शकता. म्हणजे पाठीमागचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ब्लर देखील करता येऊ शकणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला फरक जाणू शकेल, हे ब्लर आहे बघा, ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे अत्यंत किती 5 सेकंद देखील याला लागत नाहीत आपण आपला जो फोटो असेल त्याचं बॅकग्राऊंड आपण चेंज करून आपल्याला हवं तसं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी आपण देऊ शकतो फोटोला आणि एक सुंदर असा फोटो आपण आपला तयार करू शकतो, ठीक आहे. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, गुड बाय अँड टेक केअर.